ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। सोमठाणा। सोमठाणा कुठे नेमका? तालुकाबाद नागपूर जिल्हा जालना। किती वय तुझी पालखी? तिसरी। काय वाटतं या तरुण वयात तू पालखी करते? खूप खूप आनंद वाटतो मला, असं वाटतं बारंबार यावं, हमेशा यावं। मला खूप आनंद वाटतो टाळ वाजायला, मृदंग वाजायला, रामकृष्ण हरी म्हणायला। हो खूप आहे ना, मुली पण आहे। दहावीचे पेपर दिले। दादा तुमचं किती वर्ष आहे? दादा माझ 11 वर्ष आहे। 11 17 वर्ष। 17 सोमठाणा। तिकडे पैठणला तिकडे वगैरे जात होतो, पण या वर्षी इच्छा झाली यावं म्हणून पहिलेच वर्ष इकडे यायचं। आनंद दाभाडी। दाभाडी किती वर्षापासून करताय तुम्ही? पाच वर्ष। याच्या सोबतच सोमठाणे सोबत। काय नाव तुझं? शंकर कचरू वाजे। शंकर कचरू वाजे। काय करतो? दहावी। पेपर दिले का? द्यायच्या। पालखी चंद्रकला कृष्ण सांगुळे। कुठून आलाय? दाभाडी। किती वर्ष? पहिलंच वर्ष आहे। तुमचं नाव सांगा। गोपाल गणपत गुंजकर। कुठून? सोमठाण। माऊली तुम्ही? तू कुठून आली? मी सिंधी काळेगाव। सिंधी काळेगाव। माझी 12वी झाली। शेती करतो आम्ही। सागर आगरकर। केंदूर वरून आले। कामराज महाराज पालखी सोहळा 8 तारखेला प्रस्थान झाले। 29 तारखेला पोहोचलो। आता भवानी पेठेत। राज महाराज पालखी संस्थान केंद्रूत हे आमचं 48 वर्ष आहे। आमच्याबरोबर साधारण 4000 वारकरी असतात। टप्पा मजल दर मजल करीत आम्ही पालखी घेऊन जातो। किती वर्ष? 48 वर्ष। हो हो। किती दिंडी देखून किती लोक असतात? 4000 तरी असतात। 4000। प्रत्येकाचं नियोजन प्रत्येक त्यांनी सोय असते। ज्या ठिकाणी सोय नसेल त्या ठिकाणी आमचे दिंडीवाले स्वतः स्वयंपाक करून खातात। पण शक्यतो अशी वेळ येत नाही, 3-4 ठिकाणी स्वयंपाक करायला लागतो। सभासदांकडून 1000-1200 रुपये घेतो, कारण ते प्रवास पंढरपूरपर्यंत न्यायचं आणि येताना त्यांना गाडीत बसून आणायचं। हे आता केंदूरवरून केंदूर आळंदी। आळंदीहून इथं आता भवानी माता मंदिरात मुक्काम, उदयशंकर महाराज मुक्कामात मुक्काम, आणि वेळू मार्गे नसरापूर मार्गे कात्रज घाटातून जातो। पुढं भादे, पुढं शिंदेवाडी, आलगडवाडी, लोणंद असं या मार्गे आम्ही फोंड शिरस आणि माळशिरसला लागतो।
लोणंदला न मध्ये दोन जागे माऊलीची आमची भेट होते लोणंदला फलटणला एकत्रित एकत्रित माळशिराच्या पुढे माऊली आम्ही एकत्रित चालतो. नाही 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 संगतीच वाखारीला सगळ्या पालख्या एकत्र येतात आणि मग तिथून पुढे आम्ही किती पालख्या असतात आपल्या 450 तरी असतील 600 पालख्या आता चाललोय आपण विठुरायाला भेटायला. सर्वांनी जे काय आपले मतभेद अमकतमक असतील ते सोडून द्यायचं आणि आनंदाने जायचं परमेश्वराची काय मागणं असेल ते मागायचं. पाऊस पडू द्यायचा सुखाचे दिवस येऊ द्यायचे. पांडुरंगात भेटला की आमची वारी पुरी झाली. वाकद वाकद वाकड वाकद वाकद कुठं आले ते कन्नडमध्ये. किती वर्ष तुमचे? 5. चिंचोली. चिंचोली कुठं आले ते? चिंचोली माझी वाकड जवळची. आता टोपी दिली म्हणू घातली आपण. म्हणू घातली हा. मला वाटलं तुम्हाला पुन्हा यायचं. नाही नाही तसं काही नाही. तुम्ही पुन्हा येणार का? नाही घेऊ ना पुढच्या वाडी म्हणतात येऊन पुन्हा येईल तसं आपण पुन्हा येऊ ना. प्रचार करताय तर काय नाही. आवडतात का देवेंद्र फडणवीस? आवडतात. काय त्यांचा कुठला गुण आवडतो तुम्हाला? काय गुण काय काम काय ते म्हणून आवडतं.